हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, आपला आजचा सेगमेंट अर्थात आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रेश्मा कुरूप मॅडम. रेश्मा कुरूप मॅडम यांना आपण अगोदरही आपल्या आचार्य 90 FM वरती ऐकलेलं आहे विविध कार्यक्रमांमधून. आणि जसे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे त्या प्रेसिडेंट म्हणून आता काम करतात. हे वर्ष त्यांचं प्रेसिडेंट पद त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे आपल्या प्रेसिडेंट पदाचा पूर्णपणे समाज उपयोगी वापर त्या करताना दिसत आहेत. आज रोटरीच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम किंवा सांस्कृतिक उपक्रम त्या नेहमीच राबवत आलेले आहेत. आणि जसं की त्या स्वतः मॉडेल इंडस्ट्रीमधून बिलॉंग करतात, त्यामुळे नुकतंच त्यांनी फॅशन फिस्टा रोटरी क्लबच्या अंडर एक खूप छान असा मॉडेलिंगची कॉम्पिटिशन घेतली, ब्युटी पेजंट ऑर्गनाईज केलं होतं. आणि त्याचबरोबर एक स्त्री म्हणून वावरत असताना जेव्हा आजूबाजूच्या स्त्रियांना, म्हणजे ज्या स्त्रिया त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत अशा सर्व स्त्रियांना एक कौतुकाची थाप म्हणून किंवा असं म्हणतात ना की पुढे जाण्यासाठी एक थोडंसं त्यांच्यामध्ये हुरूप यावा, उत्साह यावा म्हणून स्त्री शक्ती अवॉर्ड सोहळा, पुरस्कार सोहळा त्यांचा नुकताच पार पडला. आणि खरं तर रोटरीच्या प्रेसिडेंट म्हणजे रोटरीमध्ये असताना जेव्हा आपण ते एक असतं ना प्रतिज्ञा करतो की मी समाजाचं हित करेन किंवा समाजाच्या हिताचे मी कामं करेन, बऱ्याचदा असता असे लोक असतात की जे फक्त प्रतिज्ञा करतात किंवा मी असं करेन मी तसं करेन असं म्हणतात. पण रेश्मा मॅडमबद्दल जर सांगायचं झालं तर नवनवीन संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न त्यांचा असतो किंवा समाज उपयोगी कामं करताना सांस्कृतिक गोष्टींचं भान राखून नेहमी कार्यक्रम करण्याचा त्यांचा कल हा पहिल्यापासूनच राहिलेला आहे. आणि आता याच गोष्टींना अनुसरून आपण आजच्या गप्पा मारणार आहोत. मॅडम तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. धन्यवाद कोमल. येस, तर मला आता विचारायचं आहे की कसं आहे प्रेसिडेंट पद आणि कशा जबाबदाऱ्या आल्यात, कसा अनुभव आहे? खूपच छान आहे की मी म्हणते की एकच वर्ष असतं की तुम्ही प्रेसिडेंटशिप करू शकता आणि त्याच्या आधी 2 वर्षापासून आपल्या ट्रेनिंग चालू असतात की काय. आणि एकच वर्ष असताना मी असं म्हणाले की 1 वर्ष बघता बघता निघून जाणार आहे. सो मला एकही माझी संधी मिस करायची नव्हती, त्यामुळे समाज उपयोगी कार्यक्रम तर करायचेच होते, त्याबद्दल आणखीन लेडीजला पण स्त्रियांना पुढं कसं आणता येईल अशा पद्धतीचे सुद्धा कार्यक्रम मी आयोजित केले होते रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे. सो खूप छान रिस्पॉन्स आला आणि खूप समाधानी आहे मी माझ्या कामाबद्दल. सो खूप छान. आणि मला एक विचारायचं आहे की एक स्त्री म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. किंवा आता तुम्ही नुकताच फॅशन शो केला आणि त्या फॅशन शोमध्ये मला एक जर कोणती गोष्ट आवडली असेल तर ती म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने तो फॅशन शो हा सगळ्या लोकांसाठी होता, म्हणजे त्यामध्ये LGBTQ कम्युनिटीची लोकंसुद्धा होती. किंवा एकंदरीत काही आपण कामं करतो जिकडे आपल्याला माहीत असतं की हे सगळं आहे, मला तिथे जाऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे किंवा मेहनत करायची आहे, ते 1 दिवसाचं 2 दिवसाचं श्रमदान किंवा अशा प्रकारचं काम असेल. पण एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करणं हे खूप मोठा टास्क असतो. तर तो फॅशन शो जेव्हा ऑर्गनाईज केला तेव्हाचा अनुभव काय होता, काय सांगाल? हां, कधी कधी वाटतं की ना आपण नाही करू शकत, आपल्यातले काय गुण आहेत ना ते आपल्याला त्यावेळेस कळतात. सो माझ्या डोक्यात आलेलं की फॅशन फिस्टा एक फॅशन पेजंट घ्यायचंय असं एक डोक्यात होतच. पण ते घेत असताना की मी करू शकेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. परत आपल्याकडे कंटेस्टंट कसे येतील, खूप काही गोष्टी होत्या. मग कसं आहे, पण लकीली सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, ॲडव्हर्टाईज केली, फ्लायर्स लागले, मोठे मोठे ग्रुप जे बनवलेले आहेत त्या सगळ्या ग्रुपमध्ये पाठवून दिलं, सगळीकडनं कंटेस्टंट आलेले. पण हे करत असताना माझ्या एक डोक्यात आलं की फॅशन शो तर सगळेच करतात, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सो एक ते डोक्यात असताना असं वाटलं की मग आपण ट्रान्सजेंडरला का आणू नये आणि त्यांना पुढे आणणं खूप गरजेचं आहे. कारण खूप सारे आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग त्यांच्याबद्दल आहेत की आपल्याला वाटतं की सिग्नलला भीक मागतात ही लोक, किंवा एक लहानपणी बघ भीती वाटते या लोकांची की अरे नाही. पण आता काळ बदललाय, आता ते एज्युकेटेड झालेले आहेत, चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत, पण कधी आपण त्यांना अजून एक्सेप्ट केलेलं नाही त्या लोकांना. सो माझं एक होतं की त्यांना आणायचंय पुढे, ही एक गोष्ट होती. सो माझं एक कनेक्ट होताच मुंबईचं एक NGO आहे, त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं आणि मग ते म्हणाले की ठीक आहे मॅडम, आम्ही आहोत, आम्ही यायला तयार आहोत. सो आपल्याला 20 कंटेस्टंट मुंबईहून आले होते, ट्रान्स वुमन आणि ट्रान्स जेंट्समधले आले होते 2.
सो 20 जण आपल्याकडे होते आणि ते इतके खुश झाले, इतके खुश झाले, ते म्हणाले की फॅशन शो आमचे पण असतात पण ते फक्त आमचे असतात, मेन स्ट्रीममधनं पहिल्यांदा आम्हाला तुम्ही आम्हाला वॉक दिलाय. सो ते खूप होते आणि त्याच्यामुळे झालं ना की माझ्या कार्यक्रमाचा जो हेतू होता तो हेतू साध्य झाला. कारण काय ना, तिथे जे कंटेस्टंट होते ना ते त्यांच्यामध्ये इतके मिक्स झाले की असं वाटलं नाही की त्यांना, मला थोडी भीती वाटते कारण मी पहिल्यांदा आधी सांगितलं होतं की आपला प्रोग्राम कसा असणार आहे. सो मला एक थोडी भीती वाटते की ऑन द म्हणजे शो चालू असताना ऑन द स्पॉट कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर की तुम्ही असं कसं आणलं, आम्हाला सांगितलं नव्हतं आधी किंवा काय. सो एक ती थोडीशी भीती होती पण इतके खुश झाले सगळे लोक की म्हणाले की आम्ही इतके फॅशन शो केलेत आम्ही सुद्धा, पण ही कोणाच्या डोक्यात आयडिया आली नव्हती. आणि सगळ्यांनी त्या त्या मुलांचे मुलींचे एकमेक नंबर शेअर केले, त्यांच्याबरोबर फोटो काढले, म्हणजे इतकी नॉर्मल त्यांना वागणूक तिथे दिली ना की त्या लोकांना सुद्धा वाटलं नाही की आपण वेगळे आहोत आणि यांनाही नाही वाटलं की हे कोण वेगळे आहेत. सो माझा जो हेतू होता की लोकांचे विचार ट्रान्सजेंडर बद्दल चेंज करायचे, तो माझा विचार तिथे साध्य झाला. म्हणजे एकंदरीत रोटरीचं जे आपलं काम आहे की आपण लोकांसाठी काम करायचं किंवा समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचायचं, आणि कदाचित तोच सर्व त्या सगळ्या गोष्टी तो दृष्टिकोन तुम्ही ठेवून हे काम केलं आणि त्याला उदंडाचा प्रतिसाद मिळाला. आणि मी त्या सोहळ्याची साक्षीदार झाली आहे आणि त्यामुळे म्हणजे मी खूप छान पद्धतीने बोलू शकते यावर की ज्या वेळेला त्या कम्युनिटीचे सगळे लोक स्टेजवर उभे होते किंवा ते परफॉर्म करत होते किंवा ते ज्या पद्धतीने एक्सप्रेस होत होते त्यांच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला, त्यांच्यामध्ये एक वेगळा ॲटिट्यूड पाहायला मिळाला. आणि अर्थात कुठेतरी त्यांचा जो एक त्यांना सुद्धा समाजात आपण स्थान निर्माण करून दिलं पाहिजे किंवा ते आपल्यापैकीच एक आहेत असा जो एक विश्वास होता तो त्यावेळी निर्माण करण्यात आला. बट मॅडम, मला असं विचारायचं आहे की रोटरीच्या माध्यमातून तुमच्या भरपूर मिटिंग्स होत असतात, भरपूर ट्रेनिंग्स होत असतात, पण ॲज अ ऑर्गनायझर म्हणून जेव्हा आपण यामध्ये येतो तेव्हा कशा कशा गोष्टींचा सामना करावा लागतो, काय सांगाल? सगळ्यात पहिले तर फंड्स येतात पुढे की कसं अरेंज करायचं. सो त्यातनं पण बाहेर निघालो, एक छान प्रोग्राम केला. अडचणी अशा काही नाही, कंटेस्टंटचे प्रश्नच असतात की काय असणार, पण सगळं छान झालं आहे. किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट जेव्हा एक चांगल्या मनाने करायला जाताना तेव्हा तुम्हाला मनाने वाटत की कुठे अडचणी येतात, तर टचवूड मला काहीच अडचणी नाही आल्या, प्रोग्राम छान झाला आणि तू होतीस तू प्रोग्राम तर खूपच सुंदर आपला प्रोग्राम झाला. असं काहीही वाटलं नाही कुठल्याही स्टेजला, मला असं वाटलं नाही की आपण बॅकआउट करावं किंवा मला आता हे जमणार नाही की मी हे नाही करत आहे, असं बिलकुल वाटलं नाही. खूप छान सरळ सरळ पद्धतीत आणि आपल्याला 80 कंटेस्टंट होते आपल्याकडे. येस एक्झॅक्टली. सो बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही आला. बट मला आता असं विचारायचं आहे की तुम्ही ज्यांच्या सोबत काम करत आहात, अर्थात कोणतंही काम करत असताना टीम वर्क हे खूप जास्त मॅटर करतं, आणि तुम्ही जेव्हा रोटरीच्या माध्यमातून एखादे काही स्पेशल प्रोग्राम्स घेत असता तेव्हा तुमचे जे रोटरीचे टीम मेंबर्स आहेत किंवा ते बाकीचे सर्व सभासद आहेत किंवा बाकीचे विविध ठिकाणाचे म्हणजे विविध भागाचे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्याशी तुमचं कसा कनेक्ट आहे किंवा ते कसे तुम्हाला सपोर्ट करतात किंवा त्यांना असं वाटतं का रे वा रेश्मा काहीतरी तिच्या विभागामध्ये किंवा काहीतरी अशा वेगळ्या ऍक्टिव्हिटी करते. हो खरंच, एक खूप छान आहे की आमचे रोटरी मेंबर आहेत ना, त्यांना सांगितलं की मला असं असं करायचं आहे, हा प्रोग्राम करायचा, तर ते सपोर्ट करतात. त्यांनी एकदम फ्री हँड दिलेलं आहे की रेश्मा तू कर बिंदास कुठल्याही गोष्टीला, ते की हे करू नकोस किंवा ते करू नकोस किंवा, कारण आमचं कसं असतं की प्रत्येक इव्हेंटला किंवा प्रत्येक प्रोग्रामला BOD असते, आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरची परमिशन घ्यावी लागते आणि मग करावं लागतं. सो मी मीटिंगमध्ये जरी सांगितलं की मला हे करायचं आहे असंच आहे, तर ते त्यांना माहिती आहे की रेश्मा आहे ती करणार आहे, कारण तुझ्यासारखे लोक माझ्याशी जुळलेले आहेत, माझे खूप चांगल्या चांगल्या ओळखी आहेत, त्याच्यामुळे पटकन काम होतात. आणि कनेक्ट असण्यापेक्षा ना तुमचं रिलेशन खूप इम्पॉर्टंट पडतं, कसं मॅटर. सो टचवूड की या बाबतीत मी खूप लकी आहे की माझे रिलेशन सगळ्यांशी चांगले असल्यामुळे एका शब्दांवर सगळे येतात, त्याच्यामुळे ते काही कधी इश्यू नाही आला. आणि खूप सपोर्ट आहे, आणि डिस्ट्रिक्ट 3131 माझा क्लब येतो आणि आमच्या DG मंजू फडके आहेत आणि त्याही खूप खुश झाल्या की सगळ्यांनी खूप कौतुक केलं की फॅशन शो घेणं हे कोणीही करू शकतं, पण फॅशन शोमध्ये तू जे ट्रान्सजेंडरला इन्वॉल्व्ह केलंस ती खूप मोठी गोष्ट आहे, हे विचार करणं आणि ते एक्झिक्यूट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर खूप माझं कौतुक केलं गेलं 3131 डिस्ट्रिक्टमधनं, माझं खूप कौतुक झालं, माझ्या क्लबमधनं खूप कौतुक झालं. सो खूप छान झालं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अर्थात नवनवीन कल्पना आपण आणल्या पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी ती एक तुम्ही ती चौकट ब्रेकडाऊन केली आहे की असं असतं ना की रोटरी क्लब मग त्याच्यामधून काम करायचं म्हणजे मला
कुठेतरी जाऊन समाजसेवाच करायची आहे किंवा तिथे जाऊन त्या लोकांसाठी काम करायचंय, पण त्याही पलीकडे जाऊन लोकांमध्ये जनजागृती आपण अशा कार्यक्रमांमधून सुद्धा करू शकतो हे तुम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि तो खरंच खूप वाखणण्यासारखा आहे. बट मॅम, एक इव्हेंट झाला आणि त्यानंतर लगेचच तुम्ही परत दुसऱ्या महिन्यामध्ये, म्हणजे आत्ता नुकताच तुम्ही महिला दिनाचं औचित्य साधून पुढचा इव्हेंट केलात, काय वाटतं एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रियांसाठी असे कार्यक्रम राबवताना? एक प्राऊड फील होतं की आपण कोणासाठी काहीतरी करू शकतो. आणि काय झालं की खूप समाजामध्ये खूप अशा लेडीज आहेत की खूप काम करतात पण त्या लोकांना माहिती नाही आहेत. म्हणजे माझ्याकडे असा एक ग्रुप होता की जे तुम्हाला नको असलेल्या गोष्टी कलेक्ट करतात. जसं तुम्ही शूज तुमचे जुने झालेले आहेत ते तुम्हाला नको आहेत, मुलांची जुनी पुस्तकं आहेत, बुक्स आहेत हे तुमच्याकडे आहेत ते नको आहेत, प्लॅस्टिक तुम्ही फेकताय कुठेतरी, तर हे सगळ्या गोष्टी आहेत ना. ते तो एक ग्रुप आहे मोठा की तो त्या कलेक्ट करतात. तुम्ही त्यांना फक्त फोन करायचा की माझ्याकडे हे आहे, कलेक्ट करून जिथे गरज आहे आश्रम म्हणा किंवा कुठलीही गरीब मुलं त्यांच्यापर्यंत ते पोहोचवतात. आता हे कोणालाच माहिती नाही हा ग्रुप. सो अशा ग्रुपना मी फेलिसिटेट केलं. हा, तर खूप अशा आहेत. एक लेडी आहे ती जी बिलकुल पण प्लास्टिक युजच नाही करत, प्लास्टिक बॅग पण नाही करत. ठीक आहे, तिचं काही काम म्हणजे काम मोठं नाही आहे, पण स्वतःहूनच इतकं मोठी गोष्ट करणं ही फार गोष्ट आहे ना. की मग तिला फेलिसिटेट केलं की अशा पद्धतीचे एक माझ्याकडे होत्या की शेतीमध्ये काम करणाऱ्या ज्या आय टी इंजिनियर असून ते सोडून त्या शेतीमध्ये काम केलं आणि विक्रमी त्यांनी लागवड केली कलिंगडाची सगळ्यात पहिले. सो अशा एक आहे. सो अशा लेडीजला माझा कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी ते शोधत होती की मला द्यायचं आहे ना फेलिसिटेशन करायचं आहे किंवा मला त्यांचा सन्मान करायचा आहे. तो मला अशा लोकांचं करायचं आहे की ज्या लेडीजला करायचं आहे की ज्या पुढे नाही आहेत, अजून कोण त्यांना ओळखत नाही आहे, अशा लेडीजला शोधून आणून मला तो एक प्लॅटफॉर्म त्यांना द्यायचा होता. सो अशा बऱ्याच जेव्हा मी शोधायला सुरुवात केली तर इतक्या छान छान काम करणाऱ्या आपल्याकडे लेडीज आहेत, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे, त्यांचा सोशल मीडियावर ते नाही आहेत, कुठेही त्यांना त्यांची ओळख नाही आहे. तर मला असं वाटतं की ह्यांना एक ओळख दिली पाहिजे आपण. सो अशा लेडीजना आम्ही ओळख म्हणजे शोधून काढून त्यांना आम्ही अवॉर्ड दिले, सन्मान केला, स्त्री सन्मान, स्त्री शक्ती सन्मान. स्त्री शक्ती सन्मान म्हणजे अवॉर्ड बऱ्याच ठिकाणी होत असतात आणि मला हे स्वरूपच खूप जास्त आवडलं की हा शी इज अ व्हेरी कॉमन वुमन, की सर्वसामान्य स्त्री आहे बट ती करते ते काहीतरी युनिक आहे. म्हणजे आजकाल आपण प्लास्टिक सर्रास वापरतोय, आपण फक्त म्हणतो की आपण नाही वापरलं पाहिजे, पण डे टू डे लाईफमध्ये आपल्याकडे कळत नकळत का होईना ते आपल्याकडून वापरलंच जात आहे. तर हे स्ट्रिक्टली फॉलो करणं दिस इज टू हार्ड, आणि ती ते स्त्री करत होती आणि ती करतीये. त्यामुळे तुम्ही अशा बऱ्याच वेगवेगळे, खरं तर मी असे हिरे म्हणेन, असे हिरे तुम्ही शोधून काढलेत. पण मग हे सगळं किंवा हा अवॉर्ड फंक्शन करत असताना ह्या सगळ्या लोकांपर्यंत कसं पोहोचलात, कशी सगळी आखणी केली कार्यक्रमांची? आता कसं आहे ना, सोशल मीडियामुळे खूप इझी झालेलं आहे आपल्याला. आणि आजकाल लेडीज माहिती आहे ना, चार लेडीज जरी भेटल्या की ग्रुप तयार करतात. तर व्हॉट्सअपचा हा खूप चांगला फायदा आहे. सो अशा मुलींकडनं, अशा लेडीजपर्यंत पोहोचले की जे ग्रुप्स होते त्या ग्रुपमध्ये ही ॲडव्हर्टाईज टाकली गेली. प्रत्येक माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना की तुमचे ग्रुप काही वेगळे असेल त्या ग्रुपमध्ये तुम्ही हे अवॉर्ड फंक्शनचं टाका. सो असं करत 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 माझ्याकडे भरपूर मी सगळ्यांचे प्रोफाईल मागवून घेतले. कारण असं करत असताना अवॉर्ड ही एक अशी गोष्ट आहे ना की ती सगळ्यांना हवी असते. बरोबर. त्याच्यामुळे ना म्हणजे त्या लेवलला कामं न करणारे लेडीजचे प्रोफाईल पण होते, सगळं होतं. जर मी ओळखीचे असल्यामुळे मला थोडंसं की अरे ही नाही हिला नाही द्यायचं किंवा काय, पण ती एक जी प्रोसिजर मी फॉलो केली होती, सगळ्यांचे आपण प्रोफाईल मागवले होते, मी माझी एक टीम होती त्या टीमकडे मी ते पाठवत होते आणि मी आणि आम्ही असे सगळे मिळून ते शॉर्टलिस्ट केल्या की नाही ही एक युनिक आहे, हे युनिक आहे, हे युनिक आहे. सो अशी कामं आपण सगळ्यांना अशा आपण सिलेक्ट केल्या. तर आपल्याकडे भरपूर प्रोफाईल आल्या होत्या पण त्यातनं पण सिलेक्टेड केल्या. म्हणजे तसं मला म्हणायचं की प्रत्येक स्त्री ही युनिक आहे, काही ना काही आहे, पण आपण प्रत्येक स्त्रियांमधूनच कोणीतरी अजून स्पेशल केलेलं असेल. अशा स्त्रियांना आपण निवडलं आणि त्यांचा सन्मान केला. क्या बात आहे. म्हणजे भरपूर स्त्रिया ज्या आहेत ना त्या काहीतरी वेगळं नेहमीच करत असतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी आपण म्हणू शकतो, क्रिएटिव्हिटी खूप आलेली आहे स्त्रियांकडे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या विषयांवरच्या आपल्या गप्पा ज्या आहेत आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, कारण दोन प्रोग्राम आहेत आणि दोन्ही प्रोग्राम विषयीचे मॅडमचे एक्सपिरियन्स, अनुभव, लोकांचा आलेला प्रतिसाद याही गोष्टी जाणून घेणार आहोत. पण इथेच एक छोटासा ब्रेक घेऊया, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या आजच्या आज की नरी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रेश्मा कुरुप मॅडम. मॅडम, तुम्ही स्वतः मॉडेल इंडस्ट्रीमधून बिलॉंग करता, तुम्ही स्वतः मॉडेलिंग केलेलं आहे किंवा स्वतः ब्युटी पेजंट जिंकलेले आहेत किंवा ॲज अ जज म्हणून सुद्धा तुम्ही कॉम्पिटिशनसाठी गेलेला आहात. ॲज अ मॉडेल म्हणून स्टेजवर वावरणं वेगळं असतं आणि ॲज अ ऑर्गनायझर म्हणून मॉडेलिंग शो किंवा ब्युटी पेजंट ऑर्गनाईज करणं हे खूप वेगळं असतं. तर तुम्ही या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली? मॉडर्न म्हणून रॅमवर चालणं जास्त आवडलं. कारण ना स्टेज बॅक स्टेजची इतकी कामं असतात ना की तुम्हाला ते वेळेत सुरू झालं पाहिजे, मग मेकअप झाले पाहिजेत. बरं, तुमच्याकडे कंटेस्टंट इतके असतील, पण माझ्याकडे ते किड्स पण होते, परत ट्रान्स पण होत्या, ट्रान्स पण होते, मग ह्या सगळ्यांचे मेकअप वेळेत झाले पाहिजे, ते पळापळी, आणि त्याच्यात मला मेकअप करायचा होता तर मला वेळ नव्हता म्हणून स्वतः सुरू केलं. म्हणजे हे नाही की आपण छान दिसलं पाहिजे ना, हे तेव्हा मॉडेल असतं म्हणून असतं, पण जेव्हा ऍज अ ऑर्गनायझर असतो ना तेव्हा डोक्यात असतं की नाही आपण छान दिसलं, आपल्याकडे नाही माझा इव्हेंट तो चांगला झाला पाहिजे. सो ह्या दोन गोष्टींमध्ये तो एक खूप मोठा फरक आहे की कसा होतो, आणि तोपर्यंत तुम्हाला धगधग धगधगरी प्रोग्राम सुरू होतोय आणि कसा संपणार, तो व्यवस्थित संपला पाहिजे, कोण नाराज झालं नाही पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्या मागे. सो तो एक वेगळा अनुभव आहे, पण आली मजा, ते एन्जॉय केलं, थोडंसं आले दडपण होतच ते, पण ठीक आहे, झालं. द शो मस्ट गो ऑन, म्हणजे किती काही प्रॉब्लेम्स आले, काही किती हर्डल्स येऊ देत रस्त्यात वाटेमध्ये, पण ते आपण कधी थांबायचं नाही. आणि येस, हीच पॉझिटिव्हिटी, जे मी तुम्हाला मुलाखतीच्या पहिल्या मुलाखतीला म्हणाले होते की मला तुमच्याकडून ही पॉझिटिव्हिटी कायम जाणवते आणि तुमच्याकडे तीच पॉझिटिव्हिटी, आणि मला असं वाटतं त्याच जोरावर तुम्ही आज, जसं तुम्ही पहिल्या मुलाखतीमध्ये म्हणाला होतात की जेव्हा मी प्रेसिडेंट असेन तेव्हा मी काहीतरी वेगळं करेन किंवा मी माझ्या कॉन्सेप्ट काही वेगळ्या आहेत त्या मी रुजवण्याचा प्रयत्न करेन, आणि आज त्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही रुजवताना दिसताय. म्हणजे अशा नवनवीन संकल्पना लोकांसाठी घेऊन येत आहे. मला हे विचारायचं आहे की आपण जेव्हा असं काहीतरी काम करत असतो तेव्हा फॅमिली सपोर्ट खूप मस्ट असतो, आणि आय नो, मी जवळून पाहिलंय, सुनील सर तुमचं मिस्टर तुम्हाला यामध्ये प्रचंड मेहनत करतात, तुमची साथ देतात तुम्हाला. सो मला हेच विचारायचं आहे की कसा अनुभव असतो तो, की जेव्हा आपले फॅमिली मेंबर्स आपल्या बाजूने स्ट्रॉंगली फर्मली उभे असतात. म्हणजे तू म्हणतेस बरोबर आहे, तू पाहिलेलेच आहे सगळं समोरून. विदाऊट हजबंड सुनील त्यांच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही, खरंच सांगते तुला. कारण काय, मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा घर पण मॅनेज करायचं असतं मुलांना, त्याच्यापेक्षा पण जास्त ना जेव्हा आम्ही हा प्रोग्राम केला तेव्हा माझ्या एक डोक्यात होतं की ट्रॉफ्या मला इतक्या छान पाहिजेत ना की त्या बघितल्याच लोकांना आवडल्या पाहिजेत, त्या मला कस्टमाईज करायचं. ते दिवसभर ते माझ्याबरोबर फिरत होते की आपण काय करलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्याचा जॉब सुट्टी घेऊन ते फिरत होते. मग आम्ही एक ट्रॉफी कस्टमाईज केली, ती इतकी छान होती की त्याच्यात अशी छान लेडी आहे आणि तिने अर्थ अशी घेतलेला आहे की तो म्हणजे एक स्त्री सगळा भार घेऊ शकते असं कॉन्सेप्ट त्याच्या मागे. म्हणजे इतकं डिटेलिंग मी त्या शोमध्ये केलं आहे की म्हणजे स्त्री शक्ती अवॉर्डमध्ये, की स्त्रीची शक्ती त्या अवॉर्डमध्ये दिसली पाहिजे. म्हणजे ते एक असं नाही की ते अवॉर्ड, ती ट्रॉफी पाहिल्यानंतर ती जी बेस्ट फिलिंग आहे ना ती आली पाहिजे, ती आली पाहिजे. आणि मग ते सगळं विचार करून ती ट्रॉफी आम्ही सिलेक्ट केली, तेव्हा ते माझ्या बरोबर होते. नंतर बॅक स्टेजला इतकी कामं असतात, जेव्हा सुरू व्हायचं आहे माझा प्रोग्राम, मग ते ट्रॉफ्या लावणं, कारण ट्रॉफ्यावर प्रत्येक ट्रॉफीवर नाव स्टिकर, नावाचं स्टिकर्स असतं, ते स्टिकर मॅनेज करून ते सगळ्या ट्रॉफ्या त्या लाईनप्रमाणे, जसं अँकरकडे लिस्ट दिलेली आहे तुला माहिती, त्या पद्धतीत ते अवॉर्ड पटापट मिळायला पाहिजे, तिथे गोंधळलं पाहिजे, तो सगळं त्यांनी सांभाळलं होतं. बुके, परत कोण गेस्ट आले की ते पटकन येऊन मला सांगणं की हे गेस्ट आले ह्यांचं नाव घ्या म्हणून, हे इतकं म्हणजे ते इतके असे सगळीकडे त्यांची अशी नजर फिरत होती की आता कोण गेस्ट आले, की कधी गेस्ट कधीही आपल्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या वेळेत ते येतात, मग त्यांच्याकडे लक्ष देणं, ते मला येऊन सांगणं, मग ते स्टेजवर अनाऊन्समेंट करणं, ट्रॉफ्या बरोबर नावाप्रमाणे त्या पटापट हातात देणं, हे सगळं ते मॅनेज करत होते. त्याच्यामुळे त्यांच्याशिवाय बॅकबोनच आहेत ते माझे. सो किती पण थँक्यू, आणि जेव्हा त्यांच्याबद्दल सगळ्यांचे आपण वोट ऑफ थँक्स घेतो शेवटला, ते घेत असताना मला म्हणलं गेलं रे सुनील, हा तर मी त्यांचं नाव घेता घेता मला बोलताच आलं नाही, माझ्या डोळ्यातच पाणी आलंय, कारण मी त्यांना पाहिलंय काम करताना, डेडिकेशनने ते करतात, आवडीने करतात, आणि त्यामुळे लोकांनाही ते पटकन लक्षात येतं की अरे किती करतायत म्हणून. त्यामुळे मी ते म्हणजे त्यांना थँक्यू पण बोलू शकले नाही, की माझ्या डोळ्यातनच पाणी आलं ते अरे इतकं करतात. मुलाखत जेव्हा ऐकतील तेव्हा ऑफकोर्स ही फील्स व्हेरी प्राऊड ऑन यू ऍक्च्युली,
की हा त्यांनाही तो अभिमान आहे की चला माझ्या बायकोमध्ये एवढे सगळे स्किल आहेत आणि ती करतीये. तर ऑफकोर्स असं काहीतरी असं म्हणतात ना आपण पारदर्शक किंवा आपण खूप काहीतरी जेव्हा चांगलं आणि चांगल्या मनाने एखादी गोष्ट करत असतो तेव्हा देव असतो आपल्या सपोर्टला आणि तो आशीर्वाद तुम्हाला मला असं वाटतं तुमच्या हस्बंडच्या रूपाने मिळालेला आहे आणि ते त्यांचा सपोर्ट कायम तुम्हाला राहिलेला आहे आणि तो असाच राहो टचवूड. बट मॅम दोन्ही इव्हेंट झालेले आहेत आणि त्याहीपेक्षा त्याही अगोदर तुम्ही विविध कामं रोटेच्या माध्यमातून केलेली आहेत. म्हणजे त्या शाळेतल्या मुलांसाठी काही छत्री वाटप असू देत, दप्तर वाटप असू देत, किंवा अगदी आपण गुडघ्यांचे म्हणजे पायांचे हे पण आपण केलं ते त्यासाठी सुद्धा आपण काम केलं. सो अशा प्रकारे वेगवेगळी कामं तुमची नेहमीच चालू असतात. आता आगामी काही प्लॅन्स ठरलेले आहेत का? ठरलेले आहेत पण त्याच्या आधी सांगते की आपण जी कामं केलीत मी थोडक्यात सांगते. आम्ही 150 जास्त चेक डॅम बांधले. म्हणजे पाणी काय होतं आजकाल आपण स्टोअर होत नाहीये, पाणी निघून जातंय, ते वेस्ट होते. पाण्याची ग्राउंड लेवल वॉटर आहे ना आपलं सगळं कमी झालेलं आहे, त्याचं लेवल खूप कमी झालेली आहे. सो त्याच्यासाठी आपण जिथे जिथे पाणी म्हणजे ओढे असतात छोटे छोटे त्या ओढ्यांना पण चेक डॅम बांधले गेले की ऍटलीस्ट ते एप्रिल मे पर्यंत तरी पाणी त्यात राहावं असे आपण 150 जास्त चेक डॅम बांधले विथ कृषी अधिकारी जे आपल्या बरोबर होते. सो गव्हर्नमेंटचे आपले कृषी अधिकाऱ्यांबरोबर आपण ते बांधले केलेले आहेत. जो एक मोठा आपण कार्यक्रम केला. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की आपण बोरवेल रिचार्जचं काम मी आता हाती घेतलं आहे. सो त्याच्यामध्ये काय झालं, ज्या बोरवेल आहेत त्यांचं पाण्याचं प्रमाण आता म्हणजे ड्राय झाल्यात, त्या एप्रिल मे मध्ये बिलकुल पाणी नसतं, अशांना पण रिचार्ज करतोय. सो आत्ता त्या 10 माझ्या झालेल्या आहेत, अजून 10 करायच्या आहेत माझ्या एरियातल्या आणि जसं जसं आपल्याकडे पुढे. पण ते प्रायव्हेटवाल्या नाही करत होत, म्हणजे गावाला उपयोगी पडतील असं पाणी. सो ते एक खूप मोठं काम आपण हातात घेतलेलं आहे. जितक्या पण आपल्या गावांचे लिस्ट आलेली आहे त्या सगळ्या गावांचे आपण बोरवेल रिचार्ज करतोय. दुसरं आता एक येणारं असं आहे की अंगणवाड्या ज्या आहेत आपल्या त्यांचं आपण थोडंसं रिनोव्हेशन म्हणजे पेंटिंग वगैरे ते करून देत आहे. आणि बाकी एक आहे की ओपन जिम एक करायचं एक प्लॅन आहे, त्याच्यावर काम चालू आहे. फिटनेस किती जरुरी आहे तुला माहितीच आहे. सो सगळेच जिमला नाही जाऊ शकत. वॉकिंग जिकडे वॉक करतात लोक रोज सकाळी उठून वॉकिंगला जातात त्या रोडवर थोडं ओपन जिम ते प्लॅनमध्ये आहे, चालू आहे काम, त्याच्यावर ते करूयात. आणि रुरल एरियामध्ये कामं करत असताना अर्बन एरिया पण विसरवून चालला नाही, म्हणून हे फॅशन शो किंवा या अशा पद्धतीत आपण प्रोग्राम घेतले. कारण त्या मेंबर आपल्याला कुठून मिळणार तर ते सिटी. बरोबर. सो मेंबरला पण कळलं, लोकांना कळलं पाहिजे की रोटरी क्लब किती छान काम करते. कारण आपण इथे काम ज्यांना गरज आहे निडी पीपलसाठी आपण काम करतोय, पण मेंबर आपल्याला शहरात न पाहिजे असते. बरोबर. मग त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून वर्षभराचे मी प्लॅन केलेले आहेत. आणि टचवूड त्याच्यातनं आपल्याला मला मेंबर मिळाले की इतकं छान रोटरी क्लब पातळीवर काम करते तर आम्हाला पण मेंबर व्हायचंय. सो त्यातनं आम्हाला मेंबरही मिळाले आहे. तर अशी अशी छान छान कामं पुढे गेले. आणि फॅशन फिस्टाचं सांगायचं म्हणलं तर प्रत्येक लेडीजमध्ये ना एकदा तरी रॅम्प वॉक करावा अशी इच्छा असते. आणि जिंकू नाही जिंकू. आणि माझ्याकडे एक सांगायचं राहिलं त्याच्याबद्दल की माझ्याकडे 2 मुस्लिम लेडीज होत्या, त्यांना किती रिस्ट्रिक्शन्स आहेत माहिती आपल्याला, तर ते इतके खुश होते ना, म्हणजे त्यांच्या घरून सपोर्ट होता म्हणून त्यांनी पार्ट घेतला. आणि त्या बोलताना तिथेच म्हणाले की मी जिंकली नाही जिंकली तरी चालेल, मला एक इच्छा होती रॅम्पवर रॅम्प वॉक करायची आणि तो मी केलेला आहे तो पूर्ण, तुला माहितीच आहे बघितलं तिला. सो आणि नंतर मला तिने फोन केला की मेरा मनी नाही करत की माईक दू मे कितना बोलू कितना बोलू. सो पण अशा लोकांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे. सो मला खूप प्राऊड फील होतं की रोटरीच्या माध्यमातून आपण सगळीकडनं चारी बाजूनी कामं केलीत, गरजू विद्यार्थ्यांपासून, गरजू लोकांपासून, पाण्यावर काम केलेलं आहे, शाळेसाठी काम केलेलं आहे. आणि असं करत असताना एक शहरातल्या लोक लेडीजसाठी पण आपण कामं केलेली आहेत. येस नक्कीच. म्हणजे एकंदरीत काय की जसं त्यांचं प्लॅनिंग होतं त्याप्रमाणे त्यांनी ते प्लॅन एक्झिक्यूट केलेले आहेत, इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि त्यानुसार त्यांचं काम जे आहे ते रुरल एरियातल्या लोकांबरोबर अर्बन एरियातल्या लोकांसाठी सुद्धा चालू आहे. म्हणजे जर अर्बन एरियातल्या लोकांना जर समस्या नसतील पण त्यांना असं असतं ना की मलाही कुठेतरी माझ्या आयुष्यातले 2 क्षण आनंदाने जगायचे, तर त्यांच्यासाठी सुद्धा कामं किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळे इव्हेंट्स राबवणं, तर मुळात असा विचार मनात येणं की हेच खूप नवीन आहे. म्हणजे ॲक्च्युली हेच खूप क्रिएटिव्ह आहे की तुम्ही क्रिएटिव्हली खूप चांगले विचार केले
क्रिएटिव्हली खूप चांगले प्लॅन्स आखले की काम करायचं आहे तर सगळ्यांसाठी, मग तो अर्बन असो किंवा रुरल एरिया असो. सो तुम्ही या सगळ्या एरियातल्या लोकांसाठी काम करता आणि नेहमीच खूप नवनवीन कॉन्सेप्ट तुम्ही घेऊन येता आणि आय होप तुमच्या ज्या पुढच्या कॉन्सेप्ट आहेत त्यासुद्धा अशाच चालू राहू देत, असंच यश तुम्हाला वेळोवेळी मिळत राहो. आणि नक्कीच रोटरीला, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा आणि हा जो तुमचा जो ॲज अ प्रेसिडेंट म्हणून जो काही काळ असणार आहे तुमचा, तर ऑफकोर्स सगळे शॉक झाले आणि ऑलमोस्ट अर्धे होतच असतील आता की अरे बापरे रेश्मा नुसती काही ना काहीतरी करत सुटली. सो ते जे काही त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही आनंद आहे तो असाच राहू देत. आणि खरंच आपण या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेवून तुम्ही एक निस्वार्थीपणाने जे काही काम करतायत, ज्या डेडिकेशनने तुम्ही काम करताय, ॲज अ लीडर म्हणून जे काही काम करताय, ते खूप वाखाणण्याजोगं आहे. तुमचं हे काम असंच चालू राहू द्या अशा शुभेच्छा मी आज तुम्हाला इथे देते. थँक्यू कोमल. माझे चांगले चांगले प्रोजेक्ट किंवा कामं म्हणतेस की तू लोकांपर्यंत पोहोचवतेस, त्यामुळे तुझे खूप 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 आभार. आणि तुला सांगायला आनंद होईल की आतापर्यंत माझे 7 महिन्यात 135 प्रोजेक्ट झालेले आहेत आणि 30 जूनला माझा शेवटचा दिवस असणार आहे रोटरी क्लब पाताळगंगाचे प्रेसिडेंट म्हणून. ह्या 2 महिन्यात मला असं वाटतं की मी एक दिवस पण थांबू नये आणि असंच काम करत राहावं करत राहावं. तर असं छान. आणि एक गोष्ट खूप आनंदाची आहे की मी जो विचार केला होता जेव्हा प्रेसिडेंटशिप घेताना, मी हा विचार केलेला की मला खूप छान कामं करायची, खूप चांगली कामं करायची, लोकांपर्यंत पोहोचायचे, ते साध्य झालं माझं काम आणि युनिक प्रोजेक्ट झाले माझे सगळे. सो ही युनिक कामं लोकांपर्यंत पोहोचली, लेडीज सगळ्या खुश आहेत, आपण अवॉर्ड दिला त्याच्यासाठी, फॅशन फिस्टासाठी खुश आहेत, गावातनं आपण जे बोरवेल रिचार्ज करतोय त्याच्यामुळे गावातली लोक खुश आहेत. सो आपण, मला असं वाटतं की आपल्याकडनं कोणाला तरी काही देता आलं जे मी विचार केला आणि दिलं त्याच्याबद्दल मला खूप 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 स्वतःवर प्राऊड फील होते की अरे मी करू शकले म्हणून. आणि जे योजना केली होती किंवा जे मी डायरीत आधीच लिहून ठेवलेले माझे, ते सगळे प्रोजेक्ट मी केले आणि अजूनही करायचे आहेत. सो थँक्यू, तुझ्या माध्यमातून मला खरंच लोकांपर्यंत पोहोचता येत आहे. होप आपली ही इंटरव्ह्यू आवडेल रोटरी क्लब पाताळगंगा जे काम करते ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचावं. आणि मला एक सांगायचं तुझ्या माध्यमातून की जर तुम्ही शक्य असेल ना तर रोटरी मेंबर नक्की व्हा. तुमच्या एरियात कुठेही रोटरी क्लब असतील त्यांचे तुम्ही मेंबर व्हा. रोटरी खूप छान काम करता आहे, तर नक्कीच तुम्ही व्हा. तुम्ही तुमच्या हातून जर कोणाला मदत करू शकत असाल, आणि तुम्ही करू शकता पण तुम्हाला माहीत नसतं. सो खूप एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, सगळ्या देशांमध्ये आहे. सो कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही कधी. रोटरी खूप काही देते तुम्हाला, तुम्ही नक्की मेंबर व्हा रोटरीचे. ये 100%. आणि खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान आपल्या पुन्हा एकदा दिल्या खुलास गप्पा रंगल्या. आणि येस, तीच पॉझिटिव्हिटी कायम अशीच राहू दे. तुम्ही एक पॉवर पॅक आहात, धमाका आहात, तर धमाका असाच राहू दे तुमच्यामध्ये. आणि विश यू ऑल द बेस्ट. आणि नक्कीच जून महिन्यापर्यंत अजून बरेच प्रोग्राम तुमचे होतील, अनेक कार्यक्रम तुम्ही राबवाल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू कोमल. येस, तर श्रोते हो, आज आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या आज शिणारी या सेगमेंटमध्ये जोडल्या गेल्या होत्या रेश्मा कुरुप मॅडम. आणि एकंदरीत त्यांच्या ह्या कार्याचा आढावा आपण आजच्या या मुलाखतीमध्ये घेतला की रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या माध्यमातून त्यांची कशाप्रकारे कामं सुरू आहेत, कशाप्रकारे त्यांचे विविध इव्हेंट असू दे किंवा वेगवेगळी कामं जी आहेत, जी जनहिताची कामं आहेत, ती कशा पद्धतीने सुरू आहेत, या गोष्टींचा आढावा आपण आजच्या या मुलाखतीमध्ये घेतला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल रेश्मा कुरुप मॅडम यांच्यासोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.